आपण ललिताकडे भेटलो होतो, आठवलं? हो 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 हो, आठवलं आठवलं. तुम्ही लग्न जुळवतात ना? मला वाटतं वच्ची मावशी. बरोबर, हे घर आहे तुमचं? हो. पण मग तुम्ही काय करता ह्या भागात? अहो, मी चिटणीसांचा बंगला शोधायला आले होते. इथून 5व्या नंबरचा बंगला आहे. हो का? काय विशेष? ते मी मागे म्हटलं होतं ना, पोलीस कमिशनरांच्या मुलाचं स्थळ, तर त्याच्यासाठी चिटणीसांची मुलगी सुचवायची होती म्हणून जरा चौकशीला आले होते. बरं झालं बाई तुम्ही भेटलात. बरं झालं मला विचारलं. मुलगी एक नंबरची आखव आहे, कोणाचाही शब्द खाली पडू देत नाही. अगं बाई, हो का? पण मग थळ म्हणून कसं आहेत ते? म्हणजे असं काय करता? अहो, म्हणजे आपल्या तोडीची माणसं हवी असतात ना ह्या मोठ्या मंडळींना. म्हणजे एखादं संकट आलं, धाड पडली किंवा सरकारी माणसं आली हिशोबाला, तर कॅश लपवायला आपलं एखादं विश्वासाचं माणूस, नातेवाईक असावं लागतं ना जवळ. म्हणजे 4-2 कोटी सहज लपवता येईल असो माणूस. हे मात्र खरंय तुमचं. अहो, नाहीतर सरकारच्या आधी ह्याच लोकांचे डोळे पांढरे व्हायचे पैसा बघून. अशी वेळ कोणावर काय सांगून येते का? त्यासाठी विश्वासाची माणसंही हवीच. आता कसं बोललात? म्हणजे समजा उद्या तुमच्याकडे धाड पडली, समजा किंवा देशपांडांकडे पडली किंवा ललिताकडे पडली, तर तुम्ही एकमेकांकडे पैसा लपवू शकता की नाही आपला? तुम्हाला तर ललिताचं घर अगदी जवळ आहे हो. हे मात्र बरोबर आहे तुमचं. पण अहो, ते चिटणीसांकडे असं काही होणार नाहीये. तुम्हाला सांगते, त्या मिसेस चिटणीस रोज रोज तेच दागिने घालतात. एकदा पण त्यांच्या अंगावर आतापर्यंत मी हिरा म्हणून कधी पाहिला नाहीये. हो गो बाई, असं स्थळ चालणार नाही साहेबांना. अहो, तेच म्हणते मी. त्या चिटणीसांना पोलीस कमिशनरचं स्थळ काय करायचं? त्यांची मुलगी स्वतःसाठी स्थळ शोधून घे. चला निघू का? मी मला ललिताकडे जायचंय पार्टीसाठी. अगं बाई, मलाही जायचंय. भेटू मग आपण. हो ठीक. इकडे आहे ना? हो, इकडनं इकडनं 5व्या. इकडनं 5व्या. हो. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. आई ज्या मूड मध्ये जुनी गाणी ऐकायला येत आहेत. खर तर ना तू आनंदीनं रियाज करायला हवाय बरं का? रियाज? रियाज कशासाठी आणि मुळात कसला? अगं, तुझ्या सासरच्या लोकांनी आज गाणं म्हणायला सांगितलं, तर काय म्हणशील? तयार हवं ना एखादं गाणं? ते काय सॉलिड आयडिया आहे ना. म्हणजे स्वानंदीताई नील दादाकडे बघता बघता गाणं गाणार? नुसती गाणं नाही गाणार, अशी लाजत लाजत असं पायानं असं जमीन उकरत उकरत गाणार. काय चाललंय? मी काय म्हणते स्वानंदी, तू एखादं भजन म्हणावंस. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. वाटलंच होत मला, वाटलंच होत. यांच्या काळात ना प्रत्येक मुलीचं लग्न याच गाण्यामुळे जुळायचं किंवा तुटायचं. हे म्हणता बाप. ए स्वानंदी, तू केशवा माधवा तेच म्हण. नको ग आजी. आजी, हे सगळे ना तुमच्या जमान्यातले जुनी गाणी आहेत. काहीतरी नवीन हवंय आपल्याला. आताची काय गाणी असतात का ती? ए स्वानंदी ताई, तू सांग ना ग, नील दादांनी जर तुला अगदीच फरमाईश केली तर तू कोणतं गाणं गाणार? काटे नाही कटते तुला. येऊ का म्हटलं? अगं वच्चे, तू का? हो म्हटलं बघून यावं. तयारी कुठवर आली तुमची? तयारीचं काही विचारू नकोस बाई, ती जय्यत तयारी सुरू आहे. अगं, त्याचाच घोळ चाललाय सगळा किचन मध्ये. वसंतराव नाही दिसत आहे कुठे. दादाचं काही विचारूच नका तुम्ही, रात्रभर फोन येत होते ऑफिसचे. अरे देवा, काय झालं? तसं काही नाही, अर्जंट काम होतं काहीतरी. आज पहाटेच गेला ऑफिसला.
बघूया. आता डायरेक्ट काम संपल्यानंतरच येत घरी.